नमस्कार, मी नितीन। आपण पाहत आहात वायझन इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी। कराड येथील रेहमानिया सोशल ऑर्गनायझेशन, जे बी शेख हॉस्पिटल व मिरज येथील सेवासदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं कराड येथे मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। शनिवार दिनांक 1 डिसेंबर 2018 रोजी कराडमधील शाहीन स्कूलमध्ये या आयोजित केलेल्या शिबिराला कराड शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। हृदयविकार, मेंदूविकार, बायपास, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, फिट येणे, मोतीबिंदू, पॅरालिसिस, डोकेदुखी, स्नायूंचे आजार, हर्निया, मुळव्या तसेच पित्ताशयातील खडे, पोटांच्या तक्रारी व इतर शस्त्रक्रिया यांसह सर्व सोयी या शिबिरांमध्ये उपलब्ध करण्यात आल्या होत्या। संस्थेच्या वतीनं आयोजित केलेल्या या शिबिरामध्ये विविध प्रकारच्या तपासणीसाठी 9 विभाग करण्यात आले होते। या सर्व विभागांमध्ये प्रशिक्षित व तज्ज्ञ अनुभवी डॉक्टरांकडून पेशंटची योग्य ती तपासणी करण्यात येत होती। तसेच तपासणीसाठी येणाऱ्या पेशंटची प्रथमता नाव नोंदणी करून त्यांची शुगर टेस्ट व रक्तदाब यांची तपासणी केली जात होती। त्यानंतर पेशंटना कुठल्या प्रकारची तपासणी करावायची आहे त्या पेशंटना त्या त्या विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडून तपासणी करून योग्य ते उपचार केले जात होते। पुरुष व महिला यांच्यासाठी स्वतंत्र वेगवेगळ्या रूम्सची सोय करण्यात आली होती। यामध्ये ECG, हृदयविकार तपासणी, जनरल वॉर्ड, नेत्र तपासणी विभाग, एंजिओग्राफी विभाग, शुगर व रक्तदाब तपासणी याची सोय संस्थेच्या वतीनं शिबिरात करण्यात आली होती। शहर व परिसरातून येणाऱ्या पेशंटसाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी मोफत उपचारही करण्यात येत होते। कराडमध्ये रेहमानिया सोशल ऑर्गनायझेशन ही सामाजिक संस्था स्थापन करून 5.5 वर्षाच्या कालावधीत सुमारे 70,000 रुग्णांना मोफत सेवा शेख कुटुंबियांच्या माध्यमातून दिली गेली आहे। त्यामुळे या मोफत आरोग्य शिबिरात मिळणाऱ्या सर्व सुविधा व येणाऱ्या प्रत्येक पेशंटसाठी केलेली व्यवस्था यांची घेतलेली काळजी याबद्दल नागरिक व पेशंट यांच्याकडून समाधान व्यक्त केलं जात होतं। माझं नाव हाजी रफिक मस्जिद मोमीन, रविवार पेठ मोमीन। आपलं पेशंट मग तपासले ही ECG निघालं, ही बरे झाले, पैसे बिगर पैशाने झाले, स्वच्छ झाले, आनंद चांगलं झाले, चांगलं वाटते, गोरगरिबांचे आपले हाल वाचले, पैसे वाचले। शकुंतला बापूराव सदरे, राहणार केशी पाडळे। हां, मग माझं शुगर चेक केलं आणि बाकी असे धाप वगैरे लागले, सगळं नॉर्मल आहे, काय टेन्शन नाही। माझ्या मिस्टरला दाखवा आणलं तुम्ही डोळे चेक करायला, त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन मंगळवारी ते या म्हणालेत, मग इथून गाडीतून घेऊन जाणार। नाही बरोबर, सेवा सदन ते सेवा होत्या गोरगरिबांची, सगळ्यांचं सहकार्य झालं सगळ्यांसाठी। रेहमानिया सोशल ऑर्गनायझेशन, जे बी शेख हॉस्पिटल व मिरज येथील सेवासदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या वतीनं आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिराला कराडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांनीही भेट दिली व या आरोग्य शिबिराची पाहणी करून स्वतःचीही तपासणी करून घेतली।
शिबिर पाहणी कार्यक्रमानंतर तहसीलदार राजेश चव्हाण यांचे व्यासपीठावर आगमन झाल्यावर ट्रस्टच्या वतीने त्यांचा व मान्यवरांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक फारुक पटवेकर, मनसेचे कराड दक्षिण तालुका अध्यक्ष दादा शिंगण यांची उपस्थिती होती. या स्वागत सत्कार कार्यक्रमानंतर तहसीलदार राजेश चव्हाण यांनी संस्थेने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिरात शुभेच्छा दिल्या. रहमानिया सोशल ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून आज या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. खरं तर हा स्तुत्य उपक्रम आहे. समाजामधील जी वयस्कर मंडळी आहे त्यांच्याकडं आजकालची जी तरुण पिढी आहे तिला बघायला वेळ नाही. मुलं अगदी चांगल्या पदावर जरी असली किंवा अगदी गरीब जरी असली तरी आई वडिलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही आणि त्यांची कुणीतरी काळजी घेतली पाहिजे. समाजामधून अशी मंडळी पुढे येऊन आज या ठिकाणी वयोवृद्ध मंडळी आहेत त्यांचं रक्त तपासणी, त्याच्यानंतर त्यांची बी पी तपासणी, ECG आणि सगळ्यात मुख्य म्हणजे वयोमानाने होणारा जो डोळ्याचे विकार आहे दिसायला कमी येतं, त्याच्यानंतर काही ऑपरेशन्स करावे लागतात. महत्वाच्या बाबी आज या निमित्तानं ज्या वयोवृद्ध मंडळीच्या तपासण्यात आल्या त्यांना या ठिकाणी औषधोपचार करण्यात आले. खरोखरच ही रुग्णसेवा ही आपण परमेश्वर सेवा असं म्हटलं जातं. आज या दृश्य माध्यमामधून हे जे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे खरोखरच ही जी समाजामध्ये जी गरीब मंडळी असतील किंवा अगदी वयस्कर मंडळी असतील त्यांच्यासाठी एक वरदान आहे. प्रश्न माध्यमामधून असंच समाज उपयोगी कार्य ते उत्तरोत्तर होत जाऊ याकरता म्हणजे हे दर आठवड्यामध्ये दर मंगळवारी हे जे सगळे मंडळी आहेत त्यांच्यासाठी ही जी रुग्णसेवा आहे म्हणजे मोफत रुग्णसेवा, रुग्णसेवा तर काय प्रत्येकजण करत असतो पण मोफत रुग्णसेवा जी आहे तो अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. आणि प्रश्न माध्यमामधून असंच आपण उत्तरोत्तर समाजासाठी जी काही आपल्याला सेवा करता येईल, समाजाचे जे ऋण आहे ते आपल्याला या सेवेमधून व्यक्त करता येतील. ट्रस्टच्या भावी वाटचालीसाठी मी शुभेच्छा देऊन ट्रस्टचं जे हे कार्य आहे इथून पुढे असंच वृद्धिगत होत जावं अशा शुभेच्छा देऊन मी माझ्या भविष्यात संपतो. तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या शुभेच्छा भाषणानंतर आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांचं आगमन झालं. यावेळी डॉक्टर शेख कुटुंबियांच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात आलं. कार्यक्रमस्थळी मान्यवरांचे स्वागत परिचय झाल्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व सत्कारमूर्ती डॉक्टर रविकांत पाटील यांनी आरोग्य शिबिरातील विभागांची पाहणी केली.
डॉक्टर रविकांत पाटील यांच्या शिबिर पाहणी कार्यक्रमानंतर त्यांचे व्यासपीठावर आगमन झाले. यावेळी व्यासपीठावर नगरसेवक फारुक पटवेकर, डॉक्टर मलगौंडा पाटील, डॉक्टर एस बी शेख, डॉक्टर सोहेल शेख, तसेच माजी नगरसेवक मजब भाई कागदी, अय्याज भागवान, सादिक भागवान, इम्तियाज मानकरी यांसह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. या आयोजित कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाहीन स्कूलचे मुख्याध्यापक सय्यद सर यांनी केले. रायवानिया सोशल ऑर्गेनाइजेशन और साथ ही साथ शाहीन स्कूल शाहीन हाई स्कूल करार की जानिब से रिस्पेक्टेड जितने भी यहाँ पर मेहमान हैं हम तमाम का इस्तकबाल करते हैं. एक दो मिनट आपको मैं कि क्या चला हुआ है इसके मुताबिक बता दूं. तुम जमीन वालों पर रहम करो, आसमान वाला तुम पर रहम करेगा. आज समाज में जैसे जैसे प्रोग्रेस करते जा रहे हैं, तरक्की करते जा रहे हैं, वैसे वैसे हमारे घरों में जो बुजुर्ग हैं, हमारे घर के जो बुजुर्ग लोग हैं, इनकी तरफ अनदेखी हो रही है. साथ ही साथ गरीब लोग हैं, इनके तरफ देखा नहीं जा रहा है. उसी के साथ मजबूर हैं, इनके तरफ देखा नहीं जा रहा है. तो ये गरीब मजबूर लाचार बेसहारा लोगों को कौन देखेगा? अल्लाह ने इंसान को जमीन पर भेज दिया, लेकिन कुछ लोगों को जमीन पर भेजने के बाद किसी को ताकतवर बनाया, किसी को पैसे से ताकतवर बनाया, किसी को दिमाग से ताकतवर बनाया. तो फिर समाज में वो लोग जो पैसे से ताकतवर हैं, समाज में वो लोग जो जहन से ताकतवर हैं, तो इन लोगों का ये काम बनता है, ये समाज के देने करी हैं. तो ये सोच कि हम समाज के देने करी हैं और समाज के लाचार मजबूर बेसहारा गरीब लोगों के लिए हमें कुछ करना है. घर के लिए तो सभी करते हैं, लेकिन समाज के लिए कुछ करना है. तो ये सोच जब चंद लोगों में आई, जैसे कि यहाँ पर डॉक्टर शेख हैं, उनके बेटे हैं डॉक्टर सोहेल, सादिक भाई हैं, सादिक भाई बागवान, और साथ ही साथ हमारे मौलाना साहब यहाँ पर मौजूद हैं, और मैं ये समाज में आज यहाँ बैठने वाले बेसब अलग अलग समाज से यहाँ पर आए हुए, मैं ये भी बता दूं कि हमारे मौलाना लोग भी जो हैं ये इमदाद के इसमें लगे हुए हैं, ये बड़ी बात है. तो ये तमाम के जब बात जहन में आ गई तो जनवरी 2014 को रहमानिया सोशल ऑर्गेनाइजेशन ये सोसाइटी जो है गरीबों की मदद के लिए बनाई गई. सोसाइटी बनने के बाद हाथ एक है तो एक हाथ को ताकत आ गई, लेकिन एक हाथ से ताली बजने वाली नहीं. इस हाथ को दूसरे हाथ का अगर साथ मिलेगा तो कहीं तो ताली बजती है और जोर से आवाज आती है, और ये दूसरा हाथ कि भाई चलो समाज में ये इन लोगों को ट्रीटमेंट देना है, गरीब लोगों को मजबूरों को सहारा देना है, तो ये जो सोशल ऑर्गेनाइजेशन रहमानिया वजूद में आ गया. तो इसके तहत अभी मैंने डॉक्टर सोहेल से बात किया कि हर मंगलवार को ट्यूजडे को सुबह से लेकर शाम तक फ्री चेकअप होता है आपके हॉस्पिटल में, फ्री चेकअप होता है. और साथ ही साथ सर ये बता रहे थे कि तकरीबन अब तक 70,000 मरीज, 70,000 पेशेंट आपने किए हुए हैं. ये बड़ी बहुत बड़ी बात है. फ्री चेकअप के 70,000 जो हैं यहाँ पर मरीज चेक पे हैं, और हर महीने को स्पेशल कुछ बहुत ही प्रॉब्लमेटिक जो पेशेंट्स होते हैं इनकी हर महीने को फ्री चेकअप होती है यहीं पर शेख डॉक्टर के हॉस्पिटल में. अब मैंने अभी आपको बता दिया कि ये निचला सतह पे काम करते करते उसी तरह कि और आगे बढ़कर आज मैं अभी बताया कि अगर एक गोली भी लेने जाएं तो आपको पैसे भरपूर देना पड़ता है. और मैं सर का एक बुक मेरे हाथ में फ्री में मुझे दिया गया है कि मैं आपकी मालूमात लेना चाह रहा था क्योंकि वीडियो चला था आपके कुछ सेंटेंस सर मैंने यहाँ पे रेड मार्क किए हुए हैं. अब शायद मुझे बड़े अच्छे आपके वो सेंटेंस हैं, आपने यहाँ पर भी बताया हुआ है, ये बुक आपकी है और अगर किसी को चाहिए तो पढ़ भी लीजिए. हम लोग सोचते हैं कि डॉक्टर यानी सर सॉरी एक समाज सोचता है,
डॉक्टर याने खाली जो चीज है, लेकिन उसके अपोज में मैंने आपका नेचर देखा है। जो बुक आपने की मैंने यहाँ पर पढ़ी भी है और अभी मैंने आपसे ही मालूम लिया कि चलो आगे मैं थोड़ी सी बात करते करते बता दूं कि जो हर्ट के बारे में प्रॉब्लम्स हैं, एंजियोग्राफी करने के बाद एंजियोप्लास्टी करना है, ओपन हर्ट सर्जरी करना है, बाईपास करना है, ये तमाम सर्जरी के लिए तकरीबन 1,00,000-1,50,000 ऐसे खर्च आता है बड़े पैमाने पर। और जब एक खर्च जब अटैक आ जाता है आदमी को, अटैक आने के बाद निदान होता है कि भाई आपको ब्लॉकेज है या आपको 2 ब्लॉकेज हैं, आपको 3 ब्लॉकेज हैं, अब उसका ऑपरेशन करना पड़ेगा, ये बात जब बोलते हैं तो दूसरा अटैक उसको ऑलरेडी आ जाता है और एक सुनने के बाद। और सबसे बड़ा अटैक तब आता है जब डॉक्टर ये कहते हैं कि ये ऑपरेशन करने के लिए आपको 2,00,000 रुपए देने पड़ेंगे, तो वो तकरीबन नियर अबाउट 90% मर जाता है। तो ऐसे आदमी को जिंदा करना, दोबारा जिंदगी देना, तो वो काम सेवा सदन हॉस्पिटल डॉक्टर यहां पर आए हुए हैं रविकांत पाटिल सर, बड़ा ही बेहतरीन काम सर अंजाम दे रहे हैं, वो भी फ्री ऑफ कॉस्ट। और मेरी मालूमात के हिसाब से अब तक सर ने 40,000 पेशेंट्स इस तरह के फ्री में किए हुए हैं, 40,000। और 40,000 पेशेंट में तकरीबन 20,000 बहुत ही प्रॉब्लमेटिक थे, जहां पर परेशानी बहुत थी, तो वो पेशेंट भी सर ने हैंडल किए हुए हैं, मैं इनके लिए जोरदार तालियां चाहता हूं। अब मैं इनसे ज्यादा तालियां और जोरदार मैं उन हस्ती के लिए चाहूंगा, आजकल पेरेंट्स हैं अपने बच्चों को डॉक्टर बना रहे हैं, इंजीनियर बना रहे हैं, जो भी बना रहे हैं, लेकिन वो बच्चे को डॉक्टर बनते वक्त में यह कहा जाता है कि तू डॉक्टर बनेगा, व्हाई, क्यों डॉक्टर बनेगा, तो नहीं, बच्चा तो हैंडसम है, तो स्मार्ट है, पहली बात यह है, बाद में डॉक्टर क्यों बनेगा, तो समाज में अपना एक स्टेटस बनेगा कि डॉक्टर बना मेरा बेटा, हाँ, तो समाज हमको सल्यूट करेगा। लेकिन मैं उन पेरेंट्स को सल्यूट करना चाहता हूं जो अपने बच्चे को ये कहते हैं कि तू डॉक्टर बनेगा, तू डॉक्टर बनेगा लेकिन समाज की खिदमत के वास्ते, ये बड़ी बात है। और यहां पर डॉक्टर साहब के वालिद मलगुंडा पाटिल साहब यहां पर मौजूद हैं, सर मेरा आपको हैट्स ऑफ है, सल्यूट है कि आपने ऐसा बच्चा जो है समाज के लिए दे दिया, ये बहुत बड़ी बात है। तो ये रहमानिया ऑर्गेनाइजेशन के जरिए आज का जो कैंप रखा गया, एक और मैं बात बता दूं, हम तमाम स्कूल के, मैं खुद हेडमास्टर हूं, ये हमारे सामने बैठे हुए मोमिन सर ये हाई स्कूल के हेडमास्टर हैं और ये हमारे सेक्रेटरी साहब हैं आयाजी बागवान सर, जब से ये काम शेख डॉक्टर भी हैं आप भी हैं और सादिक भाई आप भी हैं, जब से कैंप की आपकी बात शुरू भी है तो हम लोग जो है चौक और बयास के अलावा नीडल्स या फिर तुम्हारे मेंदू रोग पैरालिसिस ये बातें हमारे जबान पे आ रही हैं। और कल तो सर ने हद ही कर दिए, जो वार्ड्स लगे हुए हैं पेशेंट्स के, आप स्कूल को अगर आप एक चक्कर अभी लगाए हुए हैं कहीं से भी आपको लगेगा नहीं कि वो स्कूल के क्लासेस हैं, ऐसे लग रहा है कि वो टोटल जो है दवाखाना हो गया है। तो सामाजिक बांधिलकी की ये जो काम है इसके लिए मैं आयास भाई के लिए भी तालियां चाहूंगा कि अपने टीचर पूरे टीम को लेकर ये पहुंचते हैं वहां तक। और डॉक्टर साहब हैं, सादिक भाई हैं, इन्होंने इनके साथ कोऑपरेट करते हुए आज शाहीन स्कूल में जो ये एक प्रोग्राम लिया गया, मैं मेरे टीचर की तरफ से, हमारे शाहीन एजुकेशन सोसाइटी की तरफ से भी खास तौर से सादिक भाई आपको, डॉक्टर साहब को शुक्रिया अदा करता हूं कि समाज की खिदमत करने का एक और मौका आपने हम लोगों को दिया। सैयद सर यांच्या सूत्रसंचलनानंतर नगरसेवक फारूक पटवेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले। आणि या कराड शहराच्या नागरिकांना आपण सेवा देण्याची भावना व्यक्त केली। मी कराड नगर परिषदेतर्फे आणि कराड शहराचा एक जबाबदार नागरिक म्हणून माझ्या शहरातर्फे मी आपला ऋणी आहे, आभारी आहे, परमेश्वराने आम्हाला आपल्याला दीर्घ आयुष्य लाभावं, आपण लोकांची प्रकृती चांगली करता, आपली प्रकृती सतत चांगली राहावं आणि 100 वर्षात आयुष्य मिळावं अशी मी आमच्याकडे प्रार्थना। त्याचबरोबर आपले दुसरे डॉक्टर सर या ठिकाणी आलेले पत्रश्री त्यांचे काही लोकांची भावना असते की मुलांच्यावर आपले संस्कार कसे घडवायला पाहिजे, मुला आपली कशी घडली पाहिजे। सर आमच्या इथे एक आयसीयू निघाला होता,
आणि आताचे राज्यपाल जे आमचे श्रीनिवास पाटील साहेब त्या कार्यक्रमाला होते. आयसीयूच्या ओपनिंगच्या वेळेला डॉक्टर जाधव सरांचा आयसीयू आणि त्या आयसीयूच्या ओपनिंगच्या वेळेला त्यांनी ज्या वेळेला आपलं मत व्यक्त करत असताना त्यावेळेला सरांनी सांगितलं, श्रीनिवास पाटील साहेबांना सांगितलं आयसीयू इंटेन्सिव्ह केअर युनिट. तर त्यांनी सांगितलं आयसीयू आयसीयू. मी तुम्हाला सांगतोय का की त्यांनी ज्या वेळेला म्हटले की आयसीयू म्हणजे ज्या वेळेला आयसीयू मध्ये पेशंट येतो सर त्याला डोळ्यात आश्रू असतात, ज्या वेळेला पेशंट बरा होतो डोळ्यात आनंद येतो. पण त्यांनी ज्या वेळेला सरांना सांगितलं होतं की हा व्यवसाय हा जर काम करत असता जनसेवेचं व्रत घेत असताना गोरगरिबांचं लक्ष ठेवा हो, कारण मी तुम्हाला आयसीयू सांगतो की तुम्ही सगळ्यांच्या गरिबांच्या साठी काम करावं, अर्थात फक्त बिलासाठी काम करू नये. त्यावेळेला त्यांनी कल्पना मांडली होती, तिथे कल्पना साकारात येईल का नाही मला कधी स्वप्नात मी विचार केला नव्हता सर, आपल्या माध्यमातून ती कल्पना साकार झाली. सर बरं काय की ज्या वेळेला आपलं भाग्य की प्रत्येक माणसाला परमेश्वराने वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या निवडलेलं आहे आणि ते निवडत असताना बरं काय की त्यांना बरं काय की ते कोण शिक्षक असतो तो भाग्यवान आहे, कारण तो ज्या वेळेला शिक्षा देत असताना ज्या वेळेला भारताचा पंतप्रधान असेल असं राष्ट्रपती जरी असेल तर तो सर त्या पायाला स्पर्श करतात. तशा पद्धतीने बरं काय की वेल एज्युकेटेड एज्युकेशन घेऊन तुम्ही डॉक्टर झाला आणि गोरगरिबांची सेवा करायची संधी आपल्याला मिळाली. आणि सर बरं काय की आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या आणि सरांचं विशेष म्हणजे मी मगाशी बोलता बोलता मी बोलून राहिलो की ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सातारा जिल्ह्याचे जे पुत्र आहेत ह्या मातीचे जन्म आलेले पुत्र आहेत. त्यांचं वर्ग ओळमध्ये जन्म झाला, त्यांचे वडील ते ओळमध्ये प्रॅक्टिस करत होते आणि त्या ओळमध्ये त्यांचं शालेय शिक्षण झालं. नंतर त्यांनी ह्या मातीचं पुढे शिक्षण घेऊन बरं काय की मला सर फार बरं वाटतं की नक्कीच बरं काय की माझ्या मातीचा मुलगा बरं काय की इतक्या मोठ्या पदावर जाऊन एवढी जनसेवा करत असेल तर त्याचंही बरं काय की आम्हाला असं स्वाभिमान वाटतो की ह्या मातीचं खरंच वैशिष्ट्य आहे की चांगली यशोधरा चव्हाण सारखे माणसं ह्या जिल्ह्याने जन्माला दिले. छत्रपती शिवाजी महाराज या जिल्ह्याचे होते. आणि साहेब सर आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की आजचा रेमणे ग्रुपचा आमच्या ज्या वेळेला डॉक्टर शेख साहेबांनी आणि त्यांचे चिरंजीव सोहेल या दोघांनी बरं काय की जोडगोडी जनसेवा जो आमच्या सरांनी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये काम करताना 25-30 वर्ष जनसेवाच केली, लोकांना फ्री ऑफ चार्ज मध्ये जेवढं काही करता आलं तर तेवढं त्यांनी केलं. त्यानंतर रहिमाने ट्रस्ट आमच्या साजिकभाई आणि सरांच्या माध्यमातून रहिमाने ट्रस्ट जो चालू केलं सर, ज्यावेळेला चालू केल्यानंतर आता प्रत्येक पहिल्या प्रत्येक रविवार आता रविवारी तर प्रत्येक मंगळवारी बरं काय की ज्या पद्धतीनं ग्रामीण भागातले लोक येतात तरी ज्या वेळेला आम्ही काय काय वेळेला सरांच्या बरोबर चर्चेला बसतो, अत्यंत एखाद्या चांगल्या कुटुंबातला एक म्हातारा भाई वृद्ध माझा माणूस येतो आणि तो त्या वेळेला म्हणतो की आता सर विचार झाला मुलगा कुठे आहे म्हणजे मुलगा मुंबईला सर्व्हिसला आहे, पण कसं काय आजोबा आता तुमचं कसं काय चाललंय कशाचं काय म्हटले मुलाचं माझ्यावर लक्ष नाहीये, नाहीतर डॉक्टर साहेब फ्री ऑफ चार्ज साठी तुमच्या दारात मी येऊन 2-4 तास बसलो नसतो. बरं का ही परिस्थिती सध्याची आहे. तिसरे मी आज या ठिकाणी मुद्दाम सांगतो की ज्या वेळेला हे परिस्थिती डॉक्टर साहेब शेख सर तुम्ही ज्या वेळेला गोरगरिबांच्यासाठी तुम्ही काम करता आपण बरं का डाक्टे भाऊ म्हणून इतर छोट्या छोट्याशा गोरगरिबांच्या या तालुक्यातल्या लोकांची आपण सेवा करता, थोरले आपले भाऊ म्हणून बरं डॉक्टर चंद्रकांत पाटील साहेब बरं थोरले भाऊ म्हणून बरं महाराष्ट्रातल्या नागरिकांची सेवा करतात हे आपली जोडगोडी सतत कायम राहावी आणि आता आपल्या हातून असंच चांगलं शुभ कार्य नेहमी घडत जावं अशी मी अंडाजरणी प्रार्थना करतो. त्याचबरोबर सरांचे माझे बोलणे झालं की सर म्हणजे रहिमाने ट्रस्ट आणि आम्ही आपण संयुक्तरित्या की एक चांगलं आणखी एक 2-4 महिन्यानं 6 महिन्यानं एका सिव्हिल हॉस्पिटलचं म्हणजे आपल्या इथे जे डॉक्टर साहेब आपलं तुम्ही सिव्हिल हॉस्पिटल तुमच्याच ताब्यात आहे सुटाने ते म्हणजे आणखी एक आता असं एक अडका संयुक्तरित्या कलेक्टर तहसीलदाराने सांगितलं की ते सगळे तहसीलदार सुद्धा भारावून गेले की फार रुपये रहिमाने ट्रस्ट इतकं चांगलं काम करत असेल आम्ही त्यांच्या पाठीशीर त्यांच्या अंडर मध्ये पुन्हा एकदा कॅम्प आपण भरूया आणि तो मोठ्या प्रमाणात कॅम्प भरू असं सरांचंही म्हणणं आहे. आणि त्या जिल्हा लेवलला कलेक्टर मॅडम मी त्या वेळेला येतील सगळेच येतील जिल्हा लेवलला आणि तुमच्या कामाचं साधिक डॉक्टर साहेब आणि सर तुमच्या कामाचं कौतुक बरं आम्ही सामान्य माणसाला करून चालणार नाही
तर कलेक्टर आणि शासकीय शासन लेवलला बरं काय हे त्याची नोंद व्हावी आणि महाराष्ट्रातच काय देशात सुद्धा बरं का रहिमान ट्रस्टने सर तुमचं नाव आहो अशी अर्णाजी प्रार्थना करतो. आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. जयंत जयमार. नगरसेवक फारुक पाटवेकर यांच्या मनोगत भाषणानंतर संस्थेच्या वतीनं मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व या कार्यक्रमाचे प्रमुख सत्कारमूर्ती डॉक्टर रविकांत पाटील यांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमातील सत्कार समारंभानंतर डॉक्टर रविकांत पाटील यांनी आपले अध्यक्षीय भाषण केले. सर्वप्रथम मी तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे की तुम्ही आम्हाला सेवा सदनला इथं बोलवलं आणि तुमच्या सगळ्यांची सेवा करण्याची आम्हाला संधी दिली त्याच्याबद्दल मी सगळं तुमचा आभारी आहोत. शेख सर, शालिकबाई सर, रहमानिया फाउंडेशन या सगळ्या लोकांचं मला वाटते माझी सर ही तिसरी शाळा आहे तुमच्याकडून. बऱ्याच वेळा माझा आणि त्यांचा एकमेकांशी बोलणं चालू असतं आणि ह्याच गोष्टीवर बऱ्याचशे पेशंट्स असतात. तर हे नेहमीचंच मला वाटतं माझं आणि त्यांचं बोलणं चालू असतं आणि ह्या गोष्टी मला असं वाटतं की मला एक गोष्ट आठवते की सर आमच्या हॉस्पिटलमध्ये एक प्रेयर आहे म्हणजे एक हे करतो आम्ही प्रार्थना करतो हॉस्पिटल चालू करायचे आणि ते प्रेयर असं एक तुम्ही हे गाणं ऐकलं असेल ते गाणं आम्ही प्रेयर म्हणून की हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसासारखे राहा किंवा वाघ ही आमच्या हॉस्पिटलची प्रार्थना आहे. आमच्याकडे जे पेशंट असतील त्यांनी बैठ असेल रोज 9:30 सकाळी आम्ही प्रार्थना करतो. आपल्याला माहिती आहे की येशू ख्रिस्त असतील मोहम्मद पैगंबर असतील किंवा राम असतील या सगळ्यांनी काय सांगितलं की आपण ही देवाची मुलं आहोत. माणूस आणि देव ह्याच्यामध्ये काय फारसा फरक नाही कारण आपण त्यांची मुलं आहे. आपण काय राक्षसाची मुलं नाही पण माणसाने माणसासारखं वागणं ह्याच्यामध्ये फार अतिशय मोठी गोष्ट आहे असं मला वाटत नाही. पण तीच गोष्ट आजकाल होताना दिसत नाही हेच आपल्या जगाचं आणि ह्या सगळ्या दुःखांचं कारण आहे असं मला वाटतं. या सगळ्यांच्या शिक्षणाचा अर्थ एवढाच होतो की आपण आपल्या ज्या माणसाच्या ज्या देवाने आपल्याला ज्या गुणधर्म दिलेले आहेत त्याच्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. त्याच गोष्टी जर आपण प्रत्येकाने पुढे घेतल्या तर नक्कीच मला वाटते आपल्या देशाचा उद्धार होण्यामध्ये काय वेळ आणणार नाही. ज्यावेळी दुसरी पण अशी गोष्ट आहे की अशा एक फार मोठ्या ह्याच्यामध्ये की अमेरिका ज्यावेळी 1960 किंवा 1980 त्या स्टेजमध्ये होते ज्यावेळी ते अजून डेव्हलपिंग नेशन्स होत्या त्यावेळच्या पिरियडमध्ये अब्राहम लिंकनना की आता हा देश अमेरिका सुधारायचा आहे अमेरिकेला पुढे घ्यायचं तर सर आपल्याला एवढ्या गोष्टी केल्या पाहिजेत असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे असं तिथल्या फार लोकांनी त्यांना सजेस्ट केलं. त्यांनी एकच गोष्ट सांगितली सगळ्यांना की आपल्याला फक्त दोनच गोष्टी करायच्या एक आपल्या अमेरिकन लोकांना चांगलं शिक्षण द्यायचं आहे आणि दुसरी गोष्ट त्यांचं हेल्थ किंवा त्यांची जी आरोग्य आहे हे चांगलं करायचं. ह्या जर दोन गोष्टीवर तुम्ही लक्ष दिलं तर माणसं आपल्या बाकीच्या गोष्टी व्यवस्थितपणे पुढच्या ह्याच्यामध्ये घेऊन जाऊ शकतात असं त्यांनी सांगितलं. आणि ही गोष्ट अतिशय आपल्यासाठी पण महत्त्वाची आहे. जसं स्कूल आता चालू आहे स्कूल तुम्ही जे गोष्ट करता आणि आम्ही जे गोष्ट करतो त्याच्यामध्ये काय फरक नाही. तुम्ही शिक्षणाचं व्रत घेतलेलं आहे लोकांना शिक्षणाने पुढे आणायचा प्रयत्न करताय. शेख सरांनी आम्ही आरोग्याचा एक वसा घेतलेला आहे आणि आम्ही आरोग्याच्या दृष्टीने लोकांचा प्रयत्न करतोय. तुमच्या आणि आमच्या कामामध्ये दोघांची कामं एकत्र करून शिक्षण आणि आरोग्य ह्या दोनच गोष्टींवर जर आपण भारतामध्ये काम केलं तर बाकीच्या गोष्टींसाठी मला वाटते आपल्याला कुठलंही काम करायची गरज नाही. आणि असंच रहिमान्या फाउंडेशन आणि सेवा सदन आणि सर तुमच्या वतीने सगळ्यांनी आपण जेवढं शक्य आहे तेवढं आपण लोकांना जमेल आपल्याला मदत करता येईल तेवढं काम करता यावं असं करूया असं मला वाटतं. सादिकबाई आणि माझा हा नेहमीच फोन असतो. सादिकबाई आणि मी एक आमच्या दोघांमध्ये एक भावाचं नातं असल्यासारखं आहे. ज्यावेळी मी आणि सादिकबाई एकदा म्हटलं काही लोक आपण भेटता भेटताच एकमेकांचे तार जुळून जातात तसं आहे सादिकबाईंचं आणि माझं. ते कधी माझ्यापुढे 100 पेशंट असतात पण सादिकबाईंचा फोन येतो 10 सर माझा पेशंट आहे लवकर आत घे नाही तर सादिकबाईंचा फोन आला की मला सगळ्यांना थांबून तो पेशंट घ्यावा लागतो. सर माझा पेशंट आलेला आहे तुम्ही फोन केलेला आहे मी तुम्हाला त्याला लवकर ॲडमिट करून द्या त्याला आम्ही पहिला प्रेफरन्स देतो. म्हणजे राष्ट्रपतीचा आणि पंतप्रधानांचा जरी फोन आला तरी सादिकबाईंचा फोन आला की आम्हाला पहिल्यांदा त्यांची आणि माझी एकमेकांबद्दल टेन्शन आहे. शेख सर आणि माझे वडील तर चांगले एकमेकांचे मित्र आहेत म्हणून मी आज वडिलांना म्हणालो की तुमच्या जुन्या मित्राला भेटायला तुम्हाला घेऊन जातो आणि म्हणून मी
वडिलांना पण घेऊन आलो. मला वाटतं हे जे आपलं नातं आहे या नात्यातून आपण बऱ्यापैकी फ्युचरमध्ये चांगलं काम करू शकतो आणि असंच काम आपण करत राहू हे देवाजवळ माझी प्रार्थना आहे आणि इथून पुढचं काम अशा प्रकारे करू एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. डॉक्टर रविकांत पाटील यांच्या भाषणानंतर संस्थेच्या वतीनं आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिरातील रुग्णांची तपासणी डॉक्टर रविकांत पाटील यांनी केली. Thank you.
कराड येथील सायन्स स्कूलमध्ये आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिरात शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात तपासणीसाठी गर्दी केली होती. तसेच या शिबिरात विविध आजारांची तपासणीबरोबर मोफत शस्त्रक्रियाही करण्यात येत होती. डॉक्टर शेख कुटुंबियांनी आपला व्यवसाय सांभाळत अनेक सामाजिक उपक्रम केले असून या मोफत आरोग्य शिबिरासारखा उपक्रम करून त्यांनी समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. याबाबत बोलताना डॉक्टर रविकांत पाटील म्हणाले, नमस्कार. रहमानिया फाउंडेशन आणि सेवा सदन लाईफलाईन हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमानाने शाहीन स्कूल कराड येथे हा जो कॅम्प घेण्यात आला, मेनली जो आरोग्यविषयक कॅम्प आहे ज्याच्यामध्ये हृदयाचे पेशंट, ज्यांना हृदयरोग आहे त्याच्याबरोबर बाकी सर्जरीचे पेशंट आणि मुतखडा किंवा युरोलॉजी या सगळ्या गोष्टीवर जो आपला कॅम्प झाला तो अतिशय चांगला आणि सक्सेसफुल कॅम्प केला. इथल्या पदाधिकाऱ्यांनी फार चांगल्या प्रयत्नांनी ह्या कॅम्पचं आयोजन केलं आहे. आत्तापर्यंत आम्ही 300 ते 350 पेशंट बघितलेत आणि अजून पुढच्या 5 ते 7 तास अजूनही पेशंट बघण्याची शक्यता आहे. आणि ह्या सर्व गोष्टींचा गरजू रुग्णांनी लाभ घेतला आणि असाच लाभ घेत राहतील असं मला वाटतं, ज्याच्यामुळे ह्या सर्व पेशंटना ज्यांना गरज आहे हृदयाच्या विकारांना, ज्यांना हृदयाचा विकार आहे, ज्यांना गरज आहे अशा लोकांना आपण मोफत अँजिओग्राफी, इकोकार्डिओग्राफी आणि TMT ह्या टेस्ट मिरज येथे करणार आहोत. आणि त्याच्यानंतर ज्यांना गरज असेल त्यांना अँजिओप्लास्टी किंवा बायपास याही मोफत या कॅम्पद्वारे होतील. इथल्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी परत एकदा शुभेच्छा देतो आणि सर्व रुग्णांनी याचा लाभ घ्यावा याची मी व्यवस्था करतो. शनिवार दिनांक 1 डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या या मोफत आरोग्य शिबिरास कराड तालुक्यातील काले, रेटरे, मसूर, तळबीड, वहागाव, उमरज, तासगाव, सांगली, पाटण तसेच मिरज, ओगलेवाडी, सातारा यासह जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला आहे. या आरोग्य शिबिरामध्ये आतापर्यंत 337 रुग्णांनी नाव नोंदणी केल्याची माहिती डॉक्टर SB शेख यांनी दिली. रहमानिया सोशल ऑर्गनायझेशन कराड व JB हॉस्पिटल कराड, सेवा सदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज व शाहीन स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर शाहीन स्कूलमध्ये शनिवारी 1 तारखेला करण्यात आली. त्यामध्ये 337 रुग्णांनी या तपासणीचा लाभ घेतला. सदर तपासणीमध्ये 32 डोळ्याचे कॅटरॅक्टचे पेशंट निघाले, तसेच 30 इकोचे पेशंट मिळाले, तसेच अँजिओचे पण 35 पेशंट मिळाले. सदर लोकांना इथं चांगले सल्ला देण्यात आला व तसेच त्यांना ट्रीटमेंटसाठी फ्री मोफत ट्रीटमेंट घेण्यासाठी पूर्ण सल्ला देण्यात आला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये आमचे नगरसेवक फारुख पटवेकर, माजी नगरसेवक मझरवे कागदी, जैनुद्दीन भाजीसाहेब, तसेच आमचे साधिकबाई भगवान व तसेच रहमानियाचे आमचे सगळे मित्रमंडळी आणि JB हॉस्पिटलचा स्टाफ, तसेच सर्व लोकांनी भरपूर सहकार्य केले. तसेच आमचे फारुख भगवान व युसुफ पटेल यांनी येऊन इथं सहभाग घेऊन योग्य ते मार्गदर्शन केले. सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यास जनतेच्या आजूबाजूच्या लोकांनी भरपूर सहकार्य केलं, मी त्यांचा आभारी आहे. या शिबिरामध्ये 300 आजूबाजूच्या कराड शहर आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून 337 रुग्णांनी सदर सेवेचा लाभ घेतला. तसेच आमचे दर मंगळवारी JB हॉस्पिटल कराडमध्ये सकाळी ते संध्याकाळपर्यंत रुग्णांना ब्लड प्रेशर, डायबिटीज आणि सांधेदुखी सर्वसाठी फुकट मोफत सेवा देण्यात येत असते. तसेच आमच्याकडं त्याच्याबरोबर डायबिटिक कॅम्प पण डायबिटिक कॅम्प, न्युरोपॅथिक कॅम्प, तुमचे ब्लड ग्रुप कॅम्प, HB कॅम्प्स असे बरेच कॅम्प्स आमच्याकडं केले जातात. ज्यांना गरजू लोकांनी आमच्या शिबिराचा फायदा घ्यावा, अवयस्कर लोकांनी येऊन जरूर आपले औषधं पाणी घेऊन जावीत अशी आमची कळकळीची विनंती आहे. रहमानिया सोशल ऑर्गनायझेशन, JB शेख हॉस्पिटल व मिरज येथील सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या वतीनं आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाहीन स्कूल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अयाज भागवान, गिरीश वैद यांच्यासह सर्व स्टाफ यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. तसेच शेख कुटुंबियांनी काही सद्विचारी समाजबांधवांच्या सहकार्यानं सन 2014 साली कराडमध्ये रहमानिया सोशल ऑर्गनायझेशन ही सामाजिक संस्था स्थापन करून या संस्थेच्या माध्यमातून दर आठवड्यातून 1 दिवस गरीब व गरजू रुग्णांना औषध व उपचार ही सेवा संस्था मोफत पुरवत आहे.
तसेच जाती धर्म उचनीच असा भेदभाव न करता मनुष्य व माणुसकी हाच खरा धर्म हे शेख कुटुंबियांनी मानला आहे. वायझेड इंडिया टी व्ही साठी व्हिडिओ एडिटर अभिनंद जाधव सह संतोष वायदंडे, नितीन ढापरे, कराड. ही होती आजची महत्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आपण वायझेड इंडिया टी व्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.